गुड इवनिंग सर। गुड इवनिंग। गुड इवनिंग सर। हॅलो सर। हां बोला। सर, मी तुम्हाला काल विचारलं होतं ना की फीज क्लासवर येऊनच पे करायची का ऑनलाइन? चालेल, क्लासवर येऊनही दिलीत चालेल, ऑनलाईनही दिलीत चालेल। फीस फक्त कम्प्लीट करा आता, म्हणजे त्यातमध्ये इन्स्टॉलमेंट वगैरे ठेवू नका कोणी। सरांनी सांगितलं असेल किंवा सर सांगतीलच तुम्हाला, कारण की ऑलरेडी काही जणांचं भरपूर डिले आहेत, त्यामुळे घरी देताना मॅसेज देताना तसंच सांगा की पूर्ण जमा करायची सांगितली म्हणा सरांनी फीस। कारण की आपण ऑलरेडी सुरुवातीला काही पॅरेंट्सला सांगितलं होतं जमा करायचे, त्यांनी केली नाही आहे त्याच्यानंतरही। आता ते कसं होईल, म्हणजे बर्डन येईल, पण आपण ऑलरेडी सांगितलं असतानाही त्यांनी जमा केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते बर्डन येणं साहजिक आहे। परंतु पूर्ण जमा करायची सांगा सगळ्यांना, चालेल? बघा, काल आपण कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट या पॉईंटपर्यंत आलो होतो, त्यातला पहिला पॉईंट डिस्कसही केला होता आपण, दॅट इज प्लांट हार्वेस्टिंग, मीन्स टू मेक an efficient way to get wood from forest for our requirement is to cut only some of the trees in an area and the uncut trees prevent erosion. Fruits of these trees produce seeds so the new trees can grow. In this way the forest cover can be maintained. म्हणजे जंगलामधला एका स्पेसिफिक एरियामध्ये जंगल तोड करायची आणि सगळेच झाडं नाही तोडायचे, त्याच्यामुळे काय होईल, जे झाडं त्या ठिकाणी राहतील त्यांच्या झाडाचे जे काही फ्रुट्स किंवा त्यांच्या ज्या काही बिया वगैरे असतील त्या त्या झाड म्हणजे ज्या काही पक्षी असतील, काही विंड एजन्सी असेल, तर यांच्या साह्याने ते अशा मोकळ्या जागेवर या बी वगैरे डिस्पर्स होतील आणि त्या ठिकाणी नवीन झाडं तयार होतील। म्हणून झाड तोडत असताना जंगलामध्ये त्याला म्हणतात प्लांट हार्वेस्टिंग। स्पेसिफिक एरियामधले झाडं तोडायचे आणि लिमिटेड क्वांटिटीमध्ये तोडायचे। तर ही होती पहिलं मेथड आपण डिस्कस केली होती काल कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्टमध्ये। सेकंड मेथड आहे अफॉरेस्टेशन। बघा, अफॉरेस्टेशन रिफर्स टू लार्ज स्केल प्लांटिंग ऑफ ट्रीज इन अन एरिया व्हेअर देअर वॉज नो फॉरेस्ट। These days in our country plant afforestation is being done not only by the government but also by private organizations for commercial purposes. Selective cutting of trees in these plantations provides wood for construction and also keep the forest cover intact. Baga, deforestation cha opposite afforestation mhanje jhad लावणे। आता तुम्ही ह्या ऍक्टिव्हिटी तुमच्या शाळेमध्ये सुद्धा राबवल्या जातात, प्रत्येक एखाद्या स्पेसिफिक काही गॅदरिंग वगैरे असेल त्यावेळेस झाडं वगैरे लावल्या जातात, आणि काही शाळांमध्ये शक्यतोवर अशा ऍक्टिव्हिटी रेग्युलर इंटरवलनी राबवल्या जातात, म्हणजे दरवर्षी ते काही ना काही झाडं हे लावत असतात। किंवा विद्यार्थ्यांना, म्हणजे मला तरी आठवतंय आमच्या वेळेस तशी झाडं आम्हाला दिल्या जायची, प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड हे शाळेमधून भेटायचं आणि त्याने ते जाऊन घरी वगैरे लावायचं किंवा त्याच्या शेतामध्ये किंवा जिथे जागा असेल तिथे लावायचं आणि त्याचं प्रॉपर केअर घ्यायची। तर ह्या ऍक्टिव्हिटी आजकाल तुम्हीही बघितलं असेल, भरपूर मोठे ग्रुप्स असतात, म्हणजे गव्हर्नमेंटच्या एजन्सी असतील, काही प्रायव्हेट कंपन्या असतील किंवा काही प्रायव्हेट संस्था असतील, तर ह्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून झाडं लावणे किंवा वृक्षारोपणचे भरपूर मोठे प्रोग्राम ही घेतले जातात। आणि दरवर्षी आजकाल गव्हर्नमेंट सुद्धा टार्गेट ठेवून असतं की यावर्षी माझ्या मते 5 कोटी झाडं लावायचे, 10 कोटी झाडं लावायचे, असे टार्गेट ठेवून गव्हर्नमेंट सुद्धा वर्कआउट करत असते। सो दिस अफॉरेस्टेशन ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही फार महत्वाची आहे त्या ठिकाणी, दॅट इज अफॉरेस्टेशन। म्हणजे त्यामुळे आपली झाडांची वाढ किंवा जे काही कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट आपण हा टॉपिक डिस्कस करतोय तर त्यामध्ये हा एक महत्वाचा रोल प्ले करेल। म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स जर कोणता असेल तर अफॉरेस्टेशन कन्झर्वेशनमध्ये। जेवढे जास्त झाडं लावल्या जाईल तेवढे जास्त झाडं किंवा जंगल हे प्रिझर्व होतील। थर्ड पॉइंट, यूज ऑफ रिसायकल्ड ॲटम्स।
when people use recycled atoms and make a conscious effort not to waste, the demand for new material to replace these atoms decreases. This reduces the pressure on the forest. म्हणजे जेवढे काही रिसायकलिंगचे ऍटम असतील, जसं आपण सपोज पेपर घेऊ, जे काही आपण पेजेस वापरतो, तर ते सुद्धा थोडे केअरफुली वापरायला पाहिजे. जेवढे कमीत कमी पेपर आपण वापरू तेवढं झाडांची जी काही लाईफ आहे, ऑब्व्हियसली पेपर बनवण्यासाठी आपल्याला जे काही मीडियम आहे, जे पल्प आपण वापरतो झाडाचा लगदा जे म्हणून वापरतो, दॅट इज कॉल्ड एज पल्प. तर जर हे तुम्ही पेपर्स भरपूर ठिकाणी, काय असतं आजकाल टेक्नॉलॉजीचा एवढा यूज झालेला आहे की पेपरलेस वर्क हा जो कन्सेप्ट येतोय हळूहळू, पेपरलेस म्हणजे जे जितकं शक्य आहे तेवढा कमी पेपर वापरणे. जसं सपोज शाळेमध्ये, आता तुम्ही स्टुडंट असल्यामुळे तुम्हाला हे माहित नाही आहे की ऑफिसेसमध्ये वर्किंग जे होतं, सपोज तुमच्या शाळेचं एक्झाम्पल घेऊ, तुम्हाला जर का नोटीस काढायची आहे सपोज, तर एखादी नोटीस काढणे, तुम्ही स्टुडंटला जे सर्क्युलेट करायचं असेल तर नोटीस काढून प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक पेपर दिल्यापेक्षा, सपोज व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे किंवा मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला पेपरलेस वर्क कसं होऊ शकतं, तर त्या ठिकाणी सपोज एक ग्रुप जर असेल, जसं आपला सध्या व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्यावरती जर एक मेसेज ड्रॉप केला, कोणती नोटीस असेल स्टुडंटच्या संदर्भातली, तर ती नोटीस त्या ग्रुपवर जर सेंड केली, तर विचार करा शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी असतील, 1000 विद्यार्थी जर असतील तर 1000 पेजेस वाचतील. नाहीतर भरपूर शाळेमध्ये काय केलं जातं, म्हणजे ते थोडस प्रत्येक स्टुडंटला त्याच्या हातामध्ये प्रिंट आउट देऊन, शाळेचा टाइम टेबल असेल, एक्झामचा टाइम टेबल असेल, कोणत्याही प्रकारचा शेड्यूल असेल, तो प्रिंट आउट घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला सेपरेट दिला जातो. असं काही शाळांमध्ये होतं, असं नाही की सगळ्या शाळांमध्ये होतं, तर मी एक एक्झाम्पल देतो फॉर एक्झाम्पल. तर त्या ठिकाणी जर का पेजेस वाचवायचे असतील, हे झालं एक शाळेचं एक्झाम्पल. असंच ऑफिसमध्ये, ऑफिसेसमध्ये सुद्धा भरपूर वर्क किंवा कधी कधी वेस्टेज ऑफ पेपर्स म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी होत असतं, तर अशा ठिकाणी पेपरलेस वर्क करायचा प्रयत्न करा. जसं स्टाफमध्ये सर्क्युलेशन जर करायचं असेल नोटीस वगैरे एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये, तर आजकाल हायटेक झालेले सगळे ऑफिसेस, जास्तीत जास्त मेल सर्व्हिस वापरले जाते, आपण जे मेलिंग म्हणतो ना, तर मेल्स म्हणजे आणि इफिशियंटली आणि फास्टली वर्कआउट होतं. नाहीतर काय होतं, सपोज एखाद्या हेडनी नोटीस काढली, ती नोटीस पीयूनकडे जाईल, तो सर्क्युलेट करेपर्यंत त्याचा पूर्ण दिवस चालला जातो. तर हे अवॉइड होतं त्या ठिकाणी, इफ यू म्हणजे टेक्नॉलॉजीचा फायदा घेऊन तुम्ही जे पेजेसचा वेस्टेज होतं ते जर वाचवले, त्याला म्हणू शकता तुम्ही पेपरलेस वर्क जे म्हणतो आपण, ते होऊ शकतं. आणि त्याची इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकता की त्या ठिकाणी झाडाची लाईफ सुद्धा वाढू शकते. सो यू कॅन यूज द रिसायकल्ड ऍटम, जेवढं शक्य आहे तेवढं रिसायकलिंगवरती भर द्या, जेणेकरून जंगलामध्ये जे काही झाड आहे त्याची इनडायरेक्टली प्रिझर्वेशन होईल. तर हे तीन मेथड तुम्हाला दिलेले आहे या ठिकाणी कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट मध्ये: प्लांट हार्वेस्टिंग, अफॉरेस्टेशन अँड यूज रिसायकल्ड ऍटम्स. प्लीज ट्राय टू एक्सप्लेन कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट. हा ईश्वरी. यस सर. We can conserve forest by the following ways. First one, plant harvesting. In this, we can cut some trees in the area so that the other trees will prevent the soil erosion, and by the seeds of that plant, they can grow again the more plants where the trees have been cut. Then afforestation. In this, we can afforestation means planting trees in a large scale. Nowadays, the government is also planting more trees, and a private organization is also planting more trees. And the selective cutting of the trees will also help in the conservation of the forest. Third one, use of recycle items. We should recycle items. We should not throw them directly, and we should prevent the wastage of the papers or any things which are made from the trees. So
it will reduce the pressure on the forest. Okay. चल तर हे झाले कन्झर्वेशन कन्झर्वेशनच्या कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट हा पॉईंट. नेक्स्ट पॉईंट त्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन इन दॅट रिफॉरेस्टेशन हा एक टर्म दिली त्या ठिकाणी. व्हॉट इज मीन बाय रिफॉरेस्टेशन? बघा, रिफॉरेस्टेशन रेफर्स टू द रिप्लांटिंग ऑफ ट्रीज इन एरियाज दॅट वेअर वन्स कवर्ड विथ फॉरेस्ट and are recently destroyed due to the excessive felling of trees. Excessive felling of trees and forest fires. बघा रिफॉरेस्टेशन तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल मागे, म्हणजे बँगलोर साईडचा एक व्हिडिओ होता. काही ठिकाणी किंवा फॉरेन कंट्रीज मध्ये ह्या ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात. सपोज एखाद्या एरियामध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधायची आणि त्या एरियामध्ये भरपूर असे झाडं आहेत, तर त्या ठिकाणी काय करतात, तिथले जे काही झाडं वगैरे असतील त्याला मुळासकट बाहेर काढतात. समजते ना? म्हणजे फार मोठं जरी झाड असलं आणि ते अजून त्याची लाईफ भरपूर बाकी असेल, तर अशा वेळेस काय करतात, त्याला मुळापासून काढतात आणि दुसऱ्या ठिकाणी अशा ठिकाणी ठेवतात की जिथे म्हणजे प्रॉपर केअर घेतला जाईल. तर दुसऱ्या ठिकाणी खड्डा वगैरे करून प्रॉपरली त्याला त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्लांट केलं जातं. तर या पद्धतीला तुम्ही रिफॉरेस्टेशन म्हणू शकता. असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर ही एक चांगलं ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्च्युली आजकाल मशीनरी एवढ्या अवेलेबल आहेत. म्हणजे मी जो व्हिडिओ पाहिला होता त्या ठिकाणी जे जेसीबी वगैरेचे जे जॉज असतात, ट्रायंग्युलर जॉज त्या ठिकाणी फिट करतात आणि पूर्ण झाड हे जमिनीतून जसं कोन उचलतो ना, आईस्क्रीमचा कोन कसा असतो ट्रायंग्युलर, त्या पद्धतीने त्याला मुळा सगळं बाहेर काढतात आणि उचलून दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या खड्ड्यामध्ये प्लांट करतात. तर याला तुम्ही रिफॉरेस्टेशन म्हणू शकता, जेणेकरून आपल्याला ती जागा सुद्धा वापरता येईल आणि ते झाड दुसऱ्या ठिकाणी लावल्यामुळं आपल्याला त्याचे फायदे सुद्धा घेता येईल. तर तुम्ही याला रिफॉरेस्टेशन म्हणू शकता किंवा त्याला रिप्लांटिंग ऑफ ट्रीज ही टर्म वापरलेली आहे. रिप्लांटिंग ऑफ ट्रीज दॅट इज कॉल्ड एज द रिफॉरेस्टेशन. चालेल, बघा नेक्स्ट इलस्ट्रेटिव्ह एक क्वेश्चन आर देअर. क्वेश्चन नंबर 8, व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस ऑफ प्लांट हार्वेस्टिंग? प्लांट हार्वेस्टिंगचे काय फायदे आहेत हे सांगायचे. प्लीज रेज युअर हँड्स. हा केतकी. यस सर. प्लांट हार्वेस्टिंग इज अन इफिशियंट वे टू गेट वूड फ्रॉम द फॉरेस्ट टू मीट अवर रिक्वायरमेंट्स. This involves the cutting of trees, only some trees in an area, and leaving the much amount of trees uncut. The trees which remains uncut prevent the erosion, and the fruits of these trees produces seeds so that the new trees can grow. Ujwal. Yes, sir. The plant harvesting, it is a way to prevent protect the forest. For wood requirement, we are cutting the trees. But by the plant harvesting, we cut some trees only in forest, and the uncut tree prevent the soil erosion, and from that remaining trees the fruit and seeds are produced by the new trees, and we can cover the forest maintenance. Okay. बघा आपल्याला जंगलामधून जे काही वूड म्हणजे आपल्याला जे काही वूड लागत असेल त्यासाठी आपण जंगलतोड करतो. स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते आपली. तर हे करत असताना त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जंगलामधल्या एखाद्या स्पेसिफिक एरियामधली जंगलतोड करायची आणि त्या ठिकाणी तसं केल्यानंतर आजूबाजूचे झाडं असतील त्याचे जे काही बी असतील तर हे वाऱ्याच्या माध्यमातून म्हणा किंवा काही प्राण्यांच्या माध्यमातून तिथे बी जे काही सीड म्हणू आपण ते स्कॅटर होतील आणि त्या ठिकाणी नवीन झाडं तयार होतील. तर याला म्हणता येईल प्लांट हार्वेस्टिंग. म्हणजे त्या ठिकाणी जे अनकट ट्रीज असतील ते सॉइल इरोजन होऊ देणार नाही
आणि नवीन झाड निर्मिती होण्यासाठी ते हेल्पफुल राहतील. सो दिस इज प्लांट हार्वेस्टिंग. नेक्स्ट, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म डिफॉरेस्टेशन अँड अफॉरेस्टेशन? अदिती गाडेकर, डिफॉरेस्टेशन अँड अफॉरेस्टेशन. धनश्री. Deforestation is a process in which the cutting of tree and plant on a large scale. These plants or trees are this is never replanted. Due to the deforestation, there is a difference imbalance between the oxygen and carbon dioxide. And this is not nice for our environment. Whereas the afforestation is a process in which the planting of tree in an empty area. Due to this, it ensures the balance in nature. Okay. Simple definition आहे, एकमेकांच्या opposite terms आहेत. Deforestation म्हणजे जंगल तोड करणे, झाडं तोडणे. That is large scale cutting down trees of on land. That is called as deforestation. And opposite अफॉरेस्टेशन रेफर्स टू लार्ज स्केल प्लांटिंग, भरपूर प्रमाणात झाडं लावणे, याला म्हणता येईल वृक्षारोपण जे म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज द अफॉरेस्टेशन. नेक्स्ट, व्हेन यू कन्झर्व फॉरेस्ट यू ऑल्सो कन्झर्व सॉइल. जेव्हा तुम्ही जंगल प्रिझर्व करताय, कन्झर्व करताय, त्यावेळेस तुम्ही सॉइल कन्झर्व करताय असं का बरं म्हणू शकता? हा, संस्कृती दोषी. येस सर. रूट्स ऑफ द प्लांट्स आर फिक्स टाइटली इन द सॉइल, सो इट प्रिझर्व्स द फ्लो ऑफ द सॉइल बाय विंड और बाय द वॉटर. सो इट हेल्प्स इन द कंजर्वेशन ऑफ. आवाज येत नाही तुझा. गौरी लकडे. येस सर. रूट्स ऑफ प्लांट्स होल्ड द सॉइल फर्मली अँड सो ड्यू टू विंड ऑर वॉटर द सॉइल डू नॉट गेट वॉश अवे. अँड सो वी कॅन से ऑल्सो से दॅट इफ वी कन्झर्व trees, we can conserve soil. And also we said that if we conserve forest, we conserve soil. Okay, बघा, जेव्हा आपण जंगल कन्झर्व करत असतो तेव्हा इनडायरेक्टली सॉइल सुद्धा कन्झर्व होत असते. कसं होईल हे? बिकॉज रूट्स होल्ड द सॉइल. जी झाडांची मुळं असतील ते जमिनीला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळं सॉइल इरोजन ते होऊ देत नाही. इथं काय म्हटलंय, रूट्स ऑफ द प्लांट्स प्रेझेंट इन द फॉरेस्ट बाइंड फर्मली टू द सॉइल पार्टिकल्स अँड प्रिव्हेंट द टॉप फर्टाईल लेअर ऑफ द सॉइल टू बी ब्लोन अवे विथ द विंड ऑर वॉश्ड अवे विथ द वॉटर. म्हणजे जर का जोराचं वादळ आलं किंवा त्या ठिकाणी पाऊस पडला आणि भरपूर मोठ्या प्रमाणात पूर वगैरे जर सारखी स्थिती निर्माण झाली, तर काय होतं, पाण्यामुळं किंवा हवेमुळं जी काही माती असेल ती वाहून जाऊ शकते. आणि त्या ठिकाणी जर का झाडं असतील मोठे मोठे, तर काय होईल, त्या झाडांचे मुळं त्यांना घट्ट पकडून ठेवू शकतात मातीला. सो दॅट्स वाय प्लांट्स हेल्प टू कन्झर्व द सॉइल. हेन्स वी कॅन से दॅट व्हेन वी कन्झर्व द फॉरेस्ट वी ऑल्सो कन्झर्व द सॉइल. चालेल, हे झाले क्वेश्चन आन्सर आणि ह्या चॅप्टरची थेअरी होती. नेक्स्ट थिंग आपल्याला डिस्कस करायचं आहे, काही ऍडिशनल पॉईंट असेल या ठिकाणी, दॅट इज इसेन्शियल पॉईंट म्हणतो आपण त्याला. बघा, त्यातला इसेन्शियल पॉइंट नंबर वन आहे बायो अक्युमुलेशन. व्हॉट इज मीन बाय बायो अक्युमुलेशन, दॅट वी हॅव टू चेक. प्लीज कॉन्सन्ट्रेट. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सम टाइप ऑफ मटेरियल स्पेशली टॉक्सिक केमिकल्स इन्क्रीज विथ ईच ट्रॉपिक लेवल इन अ फूड चेन. दीज केमिकल्स युजली कलेक्ट इन द फॅट ऑफ ॲनिमल्स ॲज दे आर नॉट मेटाबोलाइज बाय द ऑर्गॅनिझम. Hence, their rate of absorption and storage is greater than their rate of excretion. बघा, आता जी काही फूड चेन आपण डिस्कस केली होती, फूड चेन मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे प्रत्येक प्राणी हा कोणावर तरी डिपेंड असतो. जसं
ग्रास वरती डिपेंड असेल ग्रास हॉपर, ग्रास हॉपर वरती डिपेंड कोण असणार आहे, जे काही प्राणी त्याच्या फ्रॉग्स वगैरे आपण जे डिस्कस केले होते. सो तर ही एक फूड चेन आपण डिस्कस केली होती. या ठिकाणी काय होतं, जेव्हा हे सिक्वेन्शियली पास ऑन होत जाते एनर्जी लेवल, तर या ठिकाणी टॉक्सिक केमिकल्स हे जमा होत जातात. अक्युम्युलेशनचा अर्थ होतो इट गेट कलेक्टेड. तर हे का बरं होतात, आपण जसं तुम्हाला मी मागे एकदा सांगितलं होतं की आपण झाडांवरती जे काही केमिकल्स इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड फवारणी करत असतो त्यांची, इनडायरेक्टली त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती होत असतो. तो इफेक्ट इमिजिएटली होत नाही, तो इफेक्ट म्हणजे 10 वर्ष 20 वर्ष किंवा लॉंग टर्म मध्ये किंवा इव्हन नेक्स्ट जनरेशन मध्ये सुद्धा तो बघायला भेटू शकतो. तर या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं बघा, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सम टाइप ऑफ मटेरियल स्पेशली टॉक्सिक केमिकल्स. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल टॉक्सिक केमिकल्स आले कुठून, तर हे जे पेस्टिसाइड वगैरे फवारले जातात त्याच्याद्वारे हे शरीरामध्ये जमा होत राहतात. सो दिस इन्क्रीजेस विथ ईच ट्रॉपिक लेवल. ऑब्विसली आपण ट्रॉपिक लेवल डिस्कस केलेलं आहे, जी काही फूड चेन मधली तुमची पोझिशन असेल त्याला आपण म्हणतो ट्रॉपिक लेवल. तर प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये ही हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे म्हणजे जे टॉक्सिक केमिकल्स वापरले आहेत, या टॉक्सिक लेवलचं कॉन्सन्ट्रेशन प्रत्येक ट्रॉपिक लेवलमध्ये हे वाढत गेलेलं आहे असं त्याला म्हणायचं आहे. दीज केमिकल्स युजली कलेक्ट इन द फॅट ऑफ ॲनिमल्स. ऑब्विसली शरीरामध्ये जे काही फॅट्स असतात त्या स्वरूपामध्ये हे शरीरामध्ये कलेक्ट होत राहतात, ॲज दे आर नॉट मेटाबोलाइज बाय दी ऑर्गॅनिझम. आणि असं नाही की ते जसं बाकीच्या गोष्टी आहे युरिन वगैरे याच्या माध्यमातून बाहेर पडेल, इट विल गेट अक्युम्युलेटेड इन युअर बॉडी इन द फॉर्म ऑफ फॅट्स. सो हेन्स देअर रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन अँड स्टोरेज इज ग्रेटर दॅन देअर रेट ऑफ एक्सक्रिशन. म्हणजे त्याचा ऍब्सॉर्प्शनचा आणि शरीरामध्ये जमा होण्याचा जो काही रेट आहे तो जास्त आहे कशाच्या कम्पॅरिझनमध्ये, दॅट इज कम्पेअर्ड विथ द एक्सक्रिशन. म्हणजे शरीरातून बाहेर पडण्याचा जो काही रेट असेल त्या तुलनेमध्ये त्याचा ऍब्सॉर्प्शनचा आणि स्टोरेजचा म्हणजे शरीरामध्ये जमा होण्याचा जो काही रेट आहे, एखादी गोष्ट ऍब्सॉर्ब होते तर ऑब्विसली ती कुठेतरी स्टोअर होईल. सो इट विल गेट ऍब्सॉर्ब अँड इट विल गेट स्टोअर्ड. सो दॅट रेट इज मोर कम्पेअर्ड टू द एक्सक्रिशन. आता त्यांनी समोर एक एक्झाम्पल दिलंय बघा. फॉर एक्झाम्पल व्हेन अ हर्बीव्होर ईट अ प्लांट दॅट इज स्प्रेड विथ पेस्टिसाइड्स, स्मॉल कॉन्सन्ट्रेशन ऑफ दीज पेस्टिसाइड्स गेट स्टोअर्ड इन द ॲनिमल्स फॅट. व्हेन अ कार्निव्होर ईट सेव्हरल ऑफ दीज हर्बीव्होरस it accumulates the increased concentration of pesticides chemicals. This process is called bioaccumulation. त्याने एक एक्झाम्पल दिलं या ठिकाणी, जर सपोज एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या शेतामध्ये बोलू आपण, जर एखादी फवारणी वगैरे रेग्युलरली झालेली असेल आणि त्या ठिकाणचे भाजीपाला असेल किंवा जे काही पीक असेल ते जर काही स्पेसिफिक प्राणी खात असतील आणि त्या प्राण्याला खाणारा म्हणजे त्याला म्हणू आपण हर्बीव्होरस, जे काही हर्बीव्होरस असतील त्यावरती डिपेंड असणारे कार्निव्होरस, तर हे कार्निव्होरस जे असतील या कार्निव्होरसच्या शरीरामध्ये इनडायरेक्टली म्हणजे जे काही तो हर्बीव्होरस खाईल जे काही पेस्टिसाइड त्याच्या शरीरामध्ये जातील ते इनडायरेक्टली कार्निव्होरसच्या सुद्धा शरीरामध्ये जमा होत राहतील. आणि तो त्या एरियामधले जेवढे काही हर्बीव्होरस तो खात राहील कंटिन्युअसली त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जेवढे काही प्राणी असतील ऑब्विसली ते त्या जो काही पाला वगैरे असेल किंवा शेतामधले काही पीक असेल त्यावरती डिपेंड असतील आणि ही कार्निव्होर सुद्धा त्यांच्यावरती डिपेंड असतील. तर हळूहळू काय होईल याच्या शरीरामध्ये त्याचं प्रमाणही वाढत राहील. तर हे जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ पेस्टिसाइड होतो आपण हे हळूहळू त्या ठिकाणी जमा होईल, त्यात म्हटलेलं आहे बायो अक्युम्युलेशन. सो इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम, आता त्यांनी ॲक्वॅटिकमध्ये सुद्धा हे होतं असं सांगितलेलं आहे आपल्याला. इन ॲक्वॅटिक इकोसिस्टीम टू रन ऑफ फ्रॉम अर्बन एरियाज ऑर फार्म्स कॅन बी फुल ऑफ पोल्युटंट्स. ॲक्वॅटिक प्लांट्स ॲब्सॉर्ब मायन्यूट अमाऊंट ऑफ दीज पोल्युटंट्स. प्रायमरी कन्झ्युमर सच ॲज सी टर्टल्स अँड फिश ईट द सी ग्रास. आता बघा हे जसं आपल्या एरियामध्ये ॲक्वॅटिक लाईफ सुद्धा यामुळे हॅम्पर होऊ शकते. ॲक्वॅटिक फूड चेन ज्या आहेत त्या बघा त्यामध्ये कसं डिपेंड आहे. सो दीज आता शहरामधलं जे काही वेस्ट मॅटर असेल किंवा जे काही इंडस्ट्रीमधलं वेस्ट असेल केमिकल असतील ते
कुठे टाकला जातो? आपण ऑलरेडी वॉटर चॅप्टर मध्ये डिस्कस केलेलं हे शहर शहरांमध्ये सगळं पाणी हे जे काही रिव्हर रिव्हर असेल, पॉन्ड असतील, आजूबाजूचं जे काही वॉटर बॉडीज असतील त्यामध्ये हे जमा होत राहतात आणि हे केमिकल्स त्यामध्ये जमा झाल्यानंतर त्यामधले जे काही ॲक्वेटिक लाईफ आहे त्या जसं फिश असेल, टर्टल्स असतील, हे ऑब्व्हियसली ते कन्झ्युम करत राहतात. इनडायरेक्टली दे आर कन्झ्युमिंग इट आणि त्यांच्यावरती डिपेंड असणारे जे काही दुसरे प्राणी आहेत दे यूज द एनर्जी अँड न्यूट्रियंट्स प्रोव्हाइडेड बाय द प्लांट्स बट स्टोअर द केमिकल्स इन देअर फॅटी टिश्यू. म्हणजे इन द फॉर्म ऑफ फॅट्स इट विल गेट स्टोअर्ड. प्रिडेटर्स ऑन थर्ड ट्रॉपिक लेवल सच एज शार्क ऑर ट्यूना ईट द फिश. आता जे छोटी फिश आहे त्याला मोठी फिश खाते हे तुम्हाला माहिती आहे. तर हे जे छोटे मोठे फिश असतील तर आपण काय म्हटलं तर सी टर्टल्स, फिश, हे सगळे ते जे काही त्या वातावरणात राहिल्यामुळे त्यांच्या कन्झम्पशन मध्ये हे या गोष्टी येत राहतात. आता या छोट्या फिशला खाणारे असतील शार्क किंवा ट्यूना, म्हणजे ही एक प्रकारची फिश आहे. तर ऑब्व्हियसली आता या माशाला खाणारे कोण आहे? इनडायरेक्टली ह्युमन बीइंग. सो बाय द टाइम ट्यूना इज कन्झ्युम बाय पीपल इट मे बी स्टोरिंग अ रिमार्केबल अमाऊंट ऑफ बायो अक्युम्युलेटेड टॉक्सिन्स. म्हणजे सगळ्यात शेवटी तो माणसापर्यंत पोहोचेल. जे काही लोक नॉनव्हेज वगैरे खात असतील, फिश खात असतील, तर त्यांच्या शरीरामध्ये हळूहळू काय होईल. आता जसं तुम्ही कोकण साईडला जर गेले, कोकण साईडला त्या लोकांचं खाद्य म्हणजे फिश हे त्यांचं डेली लाईफ मधलं खाद्य आहे. आणि जर का त्यांच्या सराउंडिंग मध्ये कंपन्या असतील आणि त्या ठिकाणी त्या कंपन्यांचं वेस्ट मॅटर किंवा जे काही पोल्युशन असेल त्या ठिकाणी जर का जमा होत असेल किंवा जे काही केमिकल वेस्ट असेल त्या वॉटर बॉडीज मध्ये जमा होईल, तिथल्या फिश सुद्धा त्या पोल्युटेड राहतील, त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा बायो अक्युम्युलेशन हे झालेलं राहील आणि इनडायरेक्टली त्या ठिकाणची जे काही पॉप्युलेशन असेल ह्युमन बिईंग म्हणू आपण, तर ही ह्युमन बिईंग सुद्धा त्याला म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी अफेक्ट होतील. तर याला म्हणायचंय बायो अक्युम्युलेशन. आणि यामध्ये अजून एक पॉइंट असा पाहिजे होता, याचे जे इफेक्ट्स आहेत हे तुम्हाला इमिजिएट नाही जाणवत की जसं आपण आज खाल्लं म्हणजे उद्या तुमच्या शरीरावरती इफेक्ट दिसेल. इट विल गेट स्टोअर्ड, इट विल गेट अक्युम्युलेटेड अँड इट विल शो द इफेक्ट्स आफ्टर मेनी इयर्स. भरपूर वर्षानंतर याचे आपल्या शरीरावरती इफेक्ट दिसतात. फक्त यामध्येच नाही, आपण जो भाजीपाला आजच्या डेटमध्ये खातोय, जो मार्केटमधून आपण आणतोय, त्यावरती सुद्धा फार भयंकर केमिकल्स, पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड्स यांची फवारणी केलेली असते. ते सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक आहे. हा पॉइंट आपण मागच्या स्टँडर्डला सुद्धा डिस्कस केला होता, त्यावेळी तुम्हाला हे सांगितलं होतं. सो दॅट इज कॉल्ड ॲज द बायो अक्युम्युलेशन. म्हणजे आपण सगळेच, असं नाही की फक्त मी तुम्हाला त्या अक्वेटिक लाईफचं एक्झाम्पल दिलं, आपण आज जे काही फूड खातोय आपल्या शरीरामध्ये सुद्धा बायो अक्युम्युलेशन इनडायरेक्टली चालू आहे. ज्यांच्या घरी शेती असेल त्यांना माहिती आहे की कोणत्या कोणत्या प्रकारचे फवारण्या शेतामध्ये केल्या जातात आणि त्याची इफेक्ट. म्हणजे तुम्ही जर काही इमॅजिन केलं असेल शेतामध्ये जेव्हा औषध फवारतात ना, हार्डली 10 ml म्हणजे किती छोटी क्वांटिटी होती बघा, 10 ml, 5 ml इतक्या छोट्या क्वांटिटीमध्ये हे पेस्टिसाइड घेतात. त्यापासून 10 liter किंवा 20 liter एवढं त्यामध्ये पाणी वगैरे ऍड करून स्प्रे बनवतात. म्हणजे 20 liter किंवा 10 liter पाणी किती होतं आणि त्यामध्ये टाकलेलं 5 ml क्वांटिटीचं औषध, त्याची इंटेन्सिटी किंवा ते किती पॉयझनस असू शकतं हे तुम्ही इमॅजिन करून बघा. आणि हे जेव्हा आपण जे भाजीपाला खातो त्यावरती फवारणी केली जाते त्याची. सो तुम्हाला फक्त मला हेच सांगायचंय त्यावरून की ते किती डेंजरस असेल आणि इतकं डेंजरस असेल की आपल्या शरीराला ते हळूहळू अफेक्ट करेल. त्यासाठी एक सोल्युशन आहे, म्हणजे आपण काय करायला पाहिजे, ऑर्गॅनिक जे म्हणतो आपण, जर का तुमच्याकडे जागा असेल, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं भरपूर शहरांमध्ये काय करतात टेरेस गार्डनिंग केलं जाते, म्हणजे स्वतःचा भाजीपाला स्वतःच लावणे. म्हणजे तुमच्या टेरेसवर जागा असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, माती वगैरे आणायची, स्पेसिफिक तुमच्या घरापुरतेच भाजीपाला उगवायचा, भाजीपाला लावायसाठी काही फार मोठी जागा नाही लागत. तर असं ऍक्च्युली आता सध्या राबवलं जात आहे. माझ्या मते मी ते रिषिताचे फोटो पाहिले होते मागे, रिषिता सोळंकी आहे का ऑनलाईन? तर तिच्या घरी आहे, आपल्या बुलढाण्यामध्येच तिचे मी फोटो वगैरे बघितले होते. त्यांच्या घरामध्ये सगळ्या प्रकारचे
म्हणजे आपण जे भाजीपाला खातो ते लावतात, तर तुम्ही सुद्धा हे करा किंवा घरच्यांना सांगा, जेणेकरून आपण ह्या बायो अक्युम्युलेशन पासून वाचू. त्यामुळे नेक्स्ट पॉइंट बघा, त्यामध्ये ऍड केलेलं अजून, बिकॉज ऑफ बायो अक्युम्युलेशन ऑर्गॅनिझम्स इन सम पोल्युटेड इकोसिस्टीम आर अनसेफ अँड नॉट अलाउड टू बी हार्वेस्टेड. ऑयस्टर इन द हार्बर ऑफ न्यूयॉर्क सिटी फॉर इन्स्टन्स आर अनसेफ टू ईट. द पोल्युटंट्स इन द हार्बर अक्युम्युलेट इन ऑयस्टर. बघा आता काय करतात, काही ठिकाणी असं जर का गव्हर्नमेंटला समजलं तर त्या ठिकाणचे जे काही फूड वगैरे असेल ते बॅन केलं जातं. त्यांनी एक एक्झाम्पल दिलं, न्यूयॉर्क सिटी मधलं एक हार्बर दिलंय, त्या ठिकाणी जे ऑयस्टर असतात, ऑयस्टर म्हणजे त्याला शिंपले वगैरे म्हणतो आपण मराठीमध्ये, त्या शिंपल्याच्या आतमध्ये भरपूर देशामध्ये हे शिंपले खातात. त्या शिंपल्याच्या आतमध्ये थोडस मांस असतं, आपल्याला शिंपले म्हणजे बाहेरचं जे आवरण आहे एकदम कडक असतं, परंतु त्या आतमध्ये थोडस मांस असतं, तर ते लोक त्याला बॉईल करून खातात. सो हे जे ऑयस्टर आहे हे भरपूर शहरांमध्ये किंवा सिटीजमध्ये खाल्लं जातं. तर हे ऑयस्टर न्यूयॉर्क सिटीमध्ये बॅन आहेत, कारण की त्या ठिकाणी त्यांनी लोकेशन कोणतं दिलंय, ऑयस्टर इन हार्बर ऑफ न्यूयॉर्क सिटी आर अनसेफ टू इट. या ठिकाणचे ऑयस्टर खाऊ देत नाही, कारण की त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बायो अक्युम्युलेशन झालेलं असेल, दॅट्स वाय. नेक्स्ट, इन 1940s अँड 1950s अ पेस्टिसाइड कॉल्ड DDT, दॅट इज डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, वॉज वाईडली यूज टू किल इन्सेक्ट्स दॅट स्प्रेड डिसीजेस. ड्यूरिंग वॉर टू DDT वॉज यूज टू कंट्रोल टायफस इन युरोप अँड मलेरिया इन साऊथ पॅसिफिक. DDT वॉज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर इलिमिनेटिंग मलेरिया इन प्लेसेस लाईक तायवान, द कॅरेबियन अँड द बाल्कन. बघा, त्यांनी एक DDT नावाचं आपण केमिस्ट्रीमध्ये डिस्कस केलेलं आहे, तर हे जे DDT आहे याला बॅन केलेलं आहे आता काही देशांमध्ये. आता त्यांनी इन 1940s अँड 1950s एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी. पेस्टिसाइड कॉल्ड DDT वॉज वाईडली यूज टू किल द इन्सेक्ट्स दॅट स्प्रेड द डिसीज. तर ही जी DDT पावडर आहे ही इन्सेक्टला किल करण्यासाठी वापरला जायची. आणि दुसऱ्या युद्धामध्ये वर्ल्ड वॉर 2 मध्ये DDT वॉज यूज टू कंट्रोल द टायफस इन युरोप. एक प्रकारचा रोग आहे टायफस, ज्यामध्ये अंगावरती रॅश आणि फिवर असं त्या ठिकाणी होत असतं. युरोपमध्ये याला कंट्रोल करण्यासाठी ही DDT वापरली गेली होती. आणि मलेरिया साऊथ पॅसिफिक मध्ये मलेरिया कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ही DDT पावडर वापरली गेली होती. DDT वॉज लार्जली रिस्पॉन्सिबल फॉर एलिमिनेटिंग मलेरिया इन प्लेसेस लाईक तायवान, कॅरेबियन अँड बाल्कन्स. हे जे तीन लोकेशन दिले या ठिकाणी मलेरियाला कंट्रोल करण्यासाठी ही पावडर भरपूर प्रमाणात वापरली गेली होती. सॅडली DDT बायो अक्युम्युलेट्स इन अँड इकोसिस्टीम अँड कॉजेस डॅमेज टू द एन्व्हायरमेंट. याचा एक्सेसिव्ह यूज झाल्यामुळं त्या ठिकाणी बायो अक्युम्युलेशन झालं होतं. सम फॉर्म्स ऑफ DDT मे नॉट बी डिकम्पोजेस फॉर 20 years ड्यू टू द एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ DDT. वॉर्म्स, ग्रासेस, अल्गी अँड फिशेस अक्युम्युलेटेड DDT. बघा या DDTचा इफेक्ट किती वर्ष राहतो हे दिलेलं त्यांनी. दिस DDT मे नॉट डिकम्पोज फॉर 20 years. जर पडून जरी झाली तर ती 20 वर्ष लागतात त्याला डिकम्पोज व्हायला नियर अबाउट. सो याचा एक्सटेन्सिव्ह यूजमुळे काय झालं, त्या ठिकाणी जे काही वॉर्म्स असतील, ग्रासेस असतील किंवा अल्गी असतील तर ऑब्व्हियसली ते हॅम्पर झाले असतील. टॉप कार्निवोरस सच एज ईगल्स हॅड द हायेस्ट अमाऊंट ऑफ DDT इन देअर बॉडीज. अक्युम्युलेटेड फ्रॉम द फिश अँड स्मॉल मॅमल्स दे प्रे ऑन. या एरियामध्ये जे काही ईगल्स होते, जो काही ईगल पक्षी मोठा, तर ऑब्व्हियसली त्याचं जे फूड असेल, त्याचं जे काही प्रे असेल, म्हणजे स्मॉल फिश असतील किंवा स्मॉल मॅमल्स असतील, यावरती तो त्याची शिकार करत असेल, तर त्याच्या शरीरामध्ये काय झालं की सगळ्यात जास्त बायो अक्युम्युलेशन होऊन हा प्राणी त्या ठिकाणी हायेस्ट DDT त्याच्या शरीरामध्ये सापडला असेल. म्हणून त्यांनी सांगितलंय ईगल हॅड द हायेस्ट अमाऊंट ऑफ DDT इन देअर बॉडीज. ओके,
बघा समोर बर्ड्स विथ हाय अमाउंट ऑफ डीडीटी इन देअर बॉडीज लेट एग्स विथ एक्स्ट्रीमली थिन शेल्स. आता याचा इफेक्ट बघा कसं झालेला आहे हळूहळू. जे काही प्राणी ह्या डीडीटीच्या संपर्कात आले असतील आणि ते जर का रिप्रोडक्शन मध्ये ते जर का एग्सच्या फॉर्ममध्ये रिप्रोडक्शन होत असेल तर त्यांचे जे एग्ज असतील आणि त्याचे जे काही शेल असेल त्याचं जे काही एग्सचं जे काही कव्हरिंग असेल ते एकदम थिन किंवा पातळ झालेलं होतं ड्यू टू द एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ डीडीटी. दीज शेल्स वुड बी ऑफन ब्रेक बिफोर द बेबी बर्ड्स वेअर रेडी टू हॅच. थिन शेल्स ऑल्सो मेड इट इझियर फॉर प्रिडेटर सच एज स्नेक्स अँड अदर बर्ड्स टू कन्झ्युम द एग्स अँड एम्ब्रियोज इन साईड. याचा इफेक्ट काय झाला, जे काही साप वगैरे असतील जे अंडे खातात तर त्यांना ते सहज फोडता यायला लागले. म्हणजे त्याची शेल जी होती ती एकदम थीन होती, जी पहिले हार्ड असेल ती एकदम थीन होऊन गेली डीडीटीच्या एक्सटेन्सिव्ह यूजमुळं. त्यामुळं जे काही शिकार वगैरे करणारे असतील, जे काही अंडे खाणारे प्राणी असतील त्यांना ती सहज ब्रेक करता यायला लागली आणि ब्रेक केल्यानंतर त्याच्या आतमध्ये जो काही एम्ब्रियो असतो तर ते त्याला सहज कन्झ्युम करायला लागलेत. देन डीडीटी वॉज अ मेजर रिझन फॉर डिक्लाइन ऑफ बार्ड ईगल. टुडे द यूज ऑफ डीडीटी हॅज बीन रिस्ट्रिक्टेड. बघा आता त्यांनी हे ईगलचं एक्झाम्पल दिलं होतं आपल्याला. सो डीडीटी वॉज अ मेजर रिझन फॉर टू डिक्लाइन डिक्लाइन ऑफ बार्ड ईगल. म्हणजे ईगलची संख्या कमी होण्यामध्ये या डीडीटीचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे, कारण की त्यांनी सगळ्यात जास्त हॅम्पर झालेला प्राणी कोणता असेल तर डीडीटीमुळे तो आहे ईगल. आता इथे बार्ड ईगल म्हटलेलं आहे. बार्डचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, बार्ड म्हणजे केस नसणे किंवा आपण त्याला जसं एखाद्या माणसाच्या डोक्यावरती केस नसल्यामुळे त्याला बार्ड म्हणतो. परंतु या ठिकाणी याला बार्ड म्हणण्याचं रिझन असं आहे, देर आर इट इज अ टाईप ऑफ ईगल, म्हणजे तो टकला आहे म्हणून त्याला बार्ड ईगल म्हटलंय असं नाहीये. बार्डचा अर्थ तो आपण त्याला मराठीमध्ये बोलतो टकला असतो, पण तसं नाहीये. बार्ड ईगल इज कॉल्ड ड्यू टू द त्याचा जो फ्रंटचा नेकच्या वरचा जो पार्ट आहे तो होता व्हाईट कलरचा आणि मिडल पोर्शन जो होता बॉडीचा तो डार्क. सो दुरून जर बघितला तर तो असा वाटायचा की याच्या शरीरावर वरती केस नाहीयेत किंवा तो बार्ड आहे. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज द बार्ड ईगल. देअर इज सी ईगल इज ऑल्सो देअर. सी ईगल शक्यतो समुद्राच्या वरती शिकार करतात. सो दॅट इज सी ईगल, दिस इज बार्ड ईगल. तर हे नाव जे आहे हे त्याच्या अपिअरन्स वरून पडलेलं आहे, त्याला केस नसल्यामुळे बार्ड ईगल म्हणताय असं नाहीये. तर हे झालं बायो अक्युमुलेशन. चालेल आपण लास्ट मिनिट चालू आहे आपला, उद्या नवीन पॉइंट डिस्कस करू द फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980. उद्या याच्या आधी हे तीन पॉइंट एकदा परत वाचून घ्या, उद्या आल्यानंतर मी तुम्हाला रिवाइज करायचं सांगेल. एक दोन जणांनी व्हॉट इज मीन बाय बायो अक्युमुलेशन हे एक्सप्लेन उद्या करसा. आता आपला टाइम संपत आलेला आहे त्यामुळे ते एक्सप्लेन करून होणार नाही. फार कठीण पॉइंट नाही आहे, फक्त तुम्हाला थोडस मोठ्या प्रमाणात एक्सप्लेन करावं लागेल. चालेल ठीक आहे, स्टॉप करतोय मी. काही प्रॉब्लेम कोणाला? हा बोला शरद, लवकर बोल. असं ते टॉक्सिक केमिकल्स आपल्या शरीरातून बाहेर टाकण्याचा एकही मार्ग नाही का अजून? आपल्या शरीरामध्ये बघ फिल्ट्रेशन होत असतं. आपल्या किडनीमध्ये जे फिल्ट्रेशन होतं आपण ऑलरेडी एक्सक्रिशन सिस्टम स्टडी केलेलं आहे. तर 100% बाहेर टाकण्यासाठी फिल्टर